कसलं ना कसलं वेड अवश्य हवं माणसाला, ज्याला वेड होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच. वपू. हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज आहे गुरुवार आणि आज माझा आहे उपवास. तर आत्ता वाजलेले आहेत 5 वाजत आले आहेत आणि मी 4 वाजून 10-15 मिनिटांनी उठली आहे, कारण भयंकर थंडी आहे. रात्री झोपताना असं वाटलं होतं की जाग येते की नाही, परंतु आली. कारण थंडीच्या दिवसांमध्ये कसं होतं, आपल्याला खूप लवकर असं उठावंसं नाही वाटत. तर मला पण तसंच काहीसं वाटत होतं की आपल्याला उद्या सकाळी जाग येईल की नाही, परंतु येते बरोबर. आपल्याला आपण ठरवलं की हा आपल्याला उठायचंच आहे, तर बरोबर येते. आंघोळ वगैरे झाली आहे, घर झाडून झालं आहे आणि स्वेटर घातलं आहे आज, कारण खूप जास्त थंडी आहे. तुमच्याकडे पण खूप जास्त थंडी असेल. खूप असं वारं सुटलेलं आहे बाहेर आणि थोडीशी खिडक्या बंद असल्या तरी पण थोडी थंड हवा येते. आणि नाशिकमध्ये तर खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी असते, त्याच्यामुळे अगदी रूम पॅक करून जरी ठेवली तरीसुद्धा थंडी आहे ते. तर त्याच्यामुळे मग आज मला थोडा प्रश्न होता की सकाळी मला लवकर जाग येते की नाही. आणि दिवसभर पण तेच चालू आहे, म्हणजे दिवसभर पण खूप थंड हवा असते. त्यात पाणी वगैरे नळांचं एकदम थंड, भांडे वगैरे पण घासायला खूप असं वाटतं की बापरे आपल्याला आज काय काम करायचं आहे असं होऊन जात आहे. तर असो, आज आपण करणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची पूजा. आज उपवास आहे माझा आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीनच व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर चला मी आता चहा घेते पहिला आणि मग पूजेला सुरुवात करते. तर चहा घेऊन झाला आहे आणि मला इथे पूजेची मांडणी करायची असते. तर मग इथली जी जागा आहे फक्त तेवढी जागा मी साफ करून घेते, कारण बघा मग आपण दिवसभर ती पूजा मांडलेली असल्यावरती आपल्याला तिथे साफ करायला भेटत नाही. आणि पूर्ण घर क्लीन करणं हे पण सकाळी उठल्या शक्य नसतं, तसं डेलीच आपलं घर जे आहे ते पुसलं जातं. परंतु खूप काही असं असलं ना की मग मी पुसत असते सकाळी लवकर, परंतु ही जी वेळ आहे ती अगदीच तशी नाही आहे, कारण भयंकर थंडी आहे, पाण्यामध्ये हात घालण्याची पण इच्छा होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग थोडंसं पुसून घेते आणि मग पूजेची मांडणी करून घेते. तर आता जे देवघरातले देव आहे माझे, त्यांची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता मी ते रांगोळी काढून घेते आहे. तर गुरुवारचा जो दिवस असतो ना तो खूप जास्त धावपळीचा असतो सकाळी सकाळी, आणि मला जी पूजा करायची असते, कोणतीही पूजा असो, मला ती सकाळी करायला आवडते. कारण दिवसभर मला माहिती आहे की माझ्याकडे तितका वेळ नसतो की दिवसभरामध्ये, लहान मुलं असल्यानंतर प्रत्येकीच्या घरामध्ये ही गडबड होत असेल, कारण लहान मुलं आपल्याला सदा स्वयंपाक पण व्यवस्थित बनवून नाही देत. तर मग असे ह्या गोष्टी असतात ना अशा बारीक बारीक, तर तिथे खूप जास्त उद्योग करत असतात, त्याच्यामुळे मग मी सकाळी शक्यतो ही पूजा जी आहे ती उरकते. आणि सकाळचा मुहूर्त कसा असतो किंवा सकाळची वेळ कशी असते, एकदम शांत असतं, मन पण आपलं एकदम स्थिरावतं कुठल्याही पूजेमध्ये. आणि आपण जर वाचन करत असताना मध्येच बघा आपला दरवाजा वाजला म्हणा किंवा मग काहीतरी वाजलं, कुठून तरी आवाज येतो, कारण दिवसभर असं चालू असतं, शेजारी वगैरे पण कसले ना कसले आवाज येत असतात, नाही का रस्त्याला पण बरेचसे आवाज येत असतात. मग अशा वेळी पूजा करायचं म्हटलं ना की जास्त मन लागत नाही, आपलं मन सारखं विचलित होत असतं. तर मग त्याच्यामुळे पहाटेची जी पूजा केली जाते ना ती चांगली वाटते मला, आणि तिच्यामुळे मन पण प्रसन्न होतं आणि पूर्ण दिवस जो आहे तो सुद्धा फ्रेश जातो. कारण घरातली कामं जी असतात ती आपली होतच असतात, परंतु हे एक खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते जर सकाळी झालं तर आपलं मन खूप प्रसन्न होतं. तर माझ्या मते तरी बऱ्याचशा स्त्रिया अशाच असतील की ज्या खूप सकाळी पूजा करत असतील, कारण मग दिवसभरामध्ये तसा कुणालाच वेळ नसतो, प्रत्येकाला प्रत्येकाची कामं वगैरे असतात. तर आत्ताचा गुरुवार जो आहे तो मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते, कारण मागचे 2 जे गुरुवार होते तर त्यांचे व्हिडिओज वगैरे मी टाकलेले नाही आहेत, तसा वेळ नाही भेटला, कारण एकदा गावावरून आली होती आणि एकदा पुन्हा गावाला जायचं होतं, तर मग अशा गडबडीमध्ये नाही होत शक्यतो. तर मग आता थोडीशी निवांत आहे, रिलॅक्स आहे, मग म्हटलं चला आपण याचा व्हिडिओ बनवूया. आणि इथे मी पूजेची मांडणी करते. तर पूजेची मांडणी अत्यंत साधी सोपी आहे. 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा. कधी कधी त्याला व्ह्यूज येत असतात, बरेचसे जण बघत असतात, सर्चिंगमध्ये असतात असे व्हिडिओ, नाही का आपण बघतो की बऱ्याच जणांना इच्छा असते करण्याची आणि बऱ्याच जणींच्या कमेंटसुद्धा येतात. तर खरं तर हे जे गुरुवार आहेत ना ते केल्याने खूप
चांगलं म्हणजे खूप मन प्रसन्न होतं, खूप छान वाटतं. आपण आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तर प्रत्येक गोष्ट करत असतो. सांसारिक माणसांचं असं असतं की आपण देवाकडे नेहमी काही ना काही मागत असतो, काही ना काही आपल्या मनामध्ये इच्छा असतात. परंतु त्याहूनही वेगळं म्हणजे आपलं मन स्थिर होण्यासाठी आणि आपल्या मनाला शांतता मिळण्यासाठी कधी कधी आपण खूपच ओव्हर रिॲक्ट होऊन जातो एखाद्या गोष्टीबद्दल. किंवा मग आपलं जे मन आहे ना ते सारखं विचलित होत असतं, काय करू काय नको असं होत असतं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या बाबतीत. तर असं होत असेल ना तर नक्की अशी स्वामींची सेवा करा, त्यातून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल आणि असं आपलं मन जे आहे ते एकदम शांत होईल. तर इथे बघा, इथे मी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे. माझी व्हाईट कलरची जी रांगोळी आहे ना ती ॲक्च्युली संपली आहे आणि माझ्या अशा गडबडीमध्ये लक्षातच नाही राहिलं आहे. तर आज किंवा उद्या मग मी ते घेऊन येईल. परंतु आज मी रेड आणि येल्लो कलरमध्ये रांगोळी काढतीये. तर रेड कलरसुद्धा शुभ असतो आणि व्हाईट कलर खूप शुभ असतो. मला व्हाईट कलरची रांगोळी प्रचंड आवडते. ती व्हाईट फरचीवर ती व्यवस्थित दिसत नाही तरीसुद्धा तो एक शुभ रंग असतो की जो खूप छान वाटतो. त्याचप्रमाणे रेड आणि येल्लो कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं, कारण हळदी कुंकूसुद्धा आपल्या त्याच कलरचं असतं आणि खूप छान अशी रांगोळी वाटते. तर आता जी मांडणी आहे ती झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त फोटो ठेवायचा आहे, प्रसाद म्हणून फळं, नंतर दूध ठेवते. परंतु दूध हे 9 वाजता येतं तर मग त्याच्यानंतर ठेवते मी ते. आणि साखर ठेवली आहे, खडी साखर किंवा मग साखर ठेवू शकतो आपण. देवांना पाणी आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावायचा असतो आपल्याला समोर. तर ही जी समई आहे ती मी पहिली लावून घेते आणि त्याच्यानंतर समोरचा जो दिवा आहे ना तो मी तुपाचा लावते. तर आपल्याला जसं शक्य होईल तसं लावायचं. परंतु तुपाचा जो दिवा असतो ना तो शुभ मानला जातो किंवा मग चांगला मानला जातो. देवाला नेहमी कुठलाही हे असलं ना की आपण असं तुपाचा दिवा लावायला हवा, की रेगुलर आपण तेलाचा लावला तरीसुद्धा चालतो परंतु काहीतरी आपण स्पेशल करतो एका दिवशी, तर मग त्या दिवशी ठीक आहे आपण तुपाचा पण लावू शकतो. आणि आता मी फुलं वगैरे ठेवून घेतेय. तर जेव्हा फुलं वगैरे ठेवली ना की देवघरामध्ये एक वेगळंच प्रसन्न वाटतं आणि दिवस जो असतो ना तो सुद्धा खूप प्रसन्न जातो. जेव्हा देवासमोर मस्त अशी रांगोळी काढलेली असेल, छान अशी पूजा मांडलेली असेल, अदरवाईज मग असं थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ज्या दिवसांमध्ये आपण हे करत नाही ना किंवा आपल्याकडून पूजा केली जात नाही ना, तर त्या दिवशी असं होतं. आणि आज छान असं गुलाबाचं फूल भेटलेलं आहे, खूप दिवसानंतर भेटलेलं आहे हे गुलाबाचं फूल. तर ते सुद्धा मी ठेवलेलं आहे मस्त असं. आणि शक्यतो कसं फुलांमध्ये आपण जेव्हा फुलं आणतो तेव्हा गुलाबाचं फूल नाही भेटत, परंतु आज कसं आलं आहे माहीत नाही आहे, परंतु आलं आहे आणि ते खूप छान वाटतं. म्हणजे गुलाबाच्या फुलाला वास पण छान असतो आणि ते छान पण वाटतं, दिसायला पण खूप सुंदर असतं. आणि अशा पद्धतीने आता मी पूजेची जी मांडणी आहे ती करून घेतली आहे. देवांना फुलं वगैरे वाहून घेतली आहे, झेंडूची फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं भेटत असतात नाही का, 5 प्रकारची फुलं देतात आमच्याकडे जर आपण घेतले एकत्रित तर, मग ते आणखी छान वाटतं. आणि झाडांचं कसं, आमच्या इथे झाडं पण आहेत खाली, परंतु त्यांची फुलं जी आहे ना ती खूप पटकन सुकून जातात, मग त्याच्यामुळे ती शक्यतो नाही आणत मी. आणि इथे बघा अशा पद्धतीने आता धूपदीप वगैरे ओवाळून घेतीये. तर असे छान असं देवघर दिसतं गुरुवारच्या दिवशी, खूप प्रसन्न वाटतं आणि घरातील सर्वच व्यक्तींना हे प्रसन्न वाटत असतं. माझ्या मुलीला स्पेशली खूप छान वाटतं जेव्हा मी ही पूजा मानते. तर आता मी वाचन करायला घेतीये. वाचन करताना मला उठायचं नसतं, त्याच्यामुळे मग मी मोबाईल 10 वेळा इकडे तिकडे नाही करत. मग मी आता वाचन करून घे. आता वाजलेले आहेत 7:15 आणि सकाळ झाली आहे, पण बाहेर खूप थंडी आहे आणि सकाळचा दिवस पण आता खूप लवकर उगवत नाही. तर 7:15 झाले तरीसुद्धा उजेड नाही पडला आहे अजून जास्त. आणि माझी जी स्वामीचरित्र सारामृत आहे ते वाचन करून झालं आहे. तर मी किती 6:45 लागली होती, तर 7:15 माझं पूर्ण होतं. आणि क्रिश्वी पण उठली, तिचा आवाज पण तुम्हाला येत असेल. तर आरतीला वगैरे होती ती सोबत आणि छान वाटतं जेव्हा आपण असं, ज्या दिवशी गुरुवार असतो ना तो दिवस खरंच छान असतो. प्रत्येक दिवशी असा वेळ नसतो आपल्याला की सकाळी खूप लवकर उठून आपण हे करू शकतो, परंतु ज्या दिवशी केलं जाईल ना तो दिवस खरंच खूप छान आणि फ्रेश वाटतो. अजून मला बरीचशी कामं आहेत आणि दिवसभराच्या म्हणजे
आपण जर ही सेवा करत असाल तर तुमच्या ज्या नित्य सेवा असतात आपण रोज काही ना काही आपल्या रेग्युलर वाचनामध्ये असतं, माझ्या तरी आहे, आणि मग ते त्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आता दुपारी करेल. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला आजच देणार आहे, तर मग त्याचं एडिटिंग आहे, क्रिश्वीला स्कूलमध्ये जायचं आहे, उपवास आहे, मला माझ्यासाठी खिचडी बनवायची आहे, नाश्ता आणि मिश्रांचा टिफिन बनवायचा आहे, त्याच्यानंतर क्रिश्वीला स्कूलमध्ये सोडवायचं आहे, स्कूलमधून घेऊन यायचं आहे, व्हिडिओ एडिट करायचा आहे, दिवसभरातली सर्व कामं पण करायची आहेत, आणि मग त्याच्यानंतर म्हणजे दुपारच्या वेळी जो वेळ असेल ना माझ्याकडे थोडासा, तर त्याच्यामध्ये मी माझ्या ज्या नित्यसेवा असतात जसं की मी हे दत्तात्रय चरित्र ते पुस्तक वाचते, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पुन्हा नव्यानेच मी आता 14वा जो अध्याय आहे तो वाचायला सुरुवात केली गुरुचरित्राचा, आणि तो अध्याय जो आहे ना तो वाचायला खरंच सांगते खूप कमी वेळ लागतो, परंतु खूप प्रभावी आहे आणि खूप छान वाटतं. काही जरी नाही करता आलं ना तरीसुद्धा तेवढं करत असाल, आणि स्वामी समर्थांचा एक माळ जप जरी करत असाल ना तरी मनाला खूप जास्त शांतता वाटते, खूप छान वाटतं. आणि आजचा तर दिवस खूप प्रसन्न असतो, गुरुवारचा जो दिवस असतो तो. तर चला आता मला माझी जी रेग्युलरची कामं आहेत ती करायची, तर सगळ्यात पहिलं मी हळदीचं लेपन करून घेते आणि मग कामांना सुरुवात करते, कारण एकदा मग आपण कामांमध्ये किचनमध्ये शिरलं की बाहेर येणं होत नाही. तर मग अगोदर ते करून घेते, म्हणजे 7:30 वाजेपर्यंत माझं सगळं क्लिअर होईल आणि मग मी माझी जी कामं आहेत बाकीची घरामधली तर ती करेल. तर इकडे बघा, बाहेरच्या साईडला अगदी 7:30 होऊन गेले आणि तरी पण थोडंसं आभाळ आलेलं आहे आणि थोडंसं असं वेगळंच वातावरण आहे, आणि बाहेर हवा सुटलेली खूप जास्त हवा आहे, आणि त्याच्यामुळे घरातलं जे हे आहे ना ते पण खूप थंड झालं आहे, एकदम जास्त थंडी वाजतीये रेग्युलरपेक्षा. माझ्या मते ह्या हिवाळ्यातली पहिलीच थंडी एवढी जास्त पडली असेल, मागच्या वर्षीसुद्धा भयंकर थंडी होती, बऱ्याच वेळा असं 4-5 दिवस व्हायचं की मध्ये एकदम कडक थंडी पडून जायची, तर आजही काहीसं तसंच वातावरण आहे, म्हणजे कालपासून थोडीशी हवा वगैरे सुटली आहे आणि हे असं वातावरण झालं आहे. तर आता मी आलेली आहे इकडे, तर हा माझा मेन डोअर आहे आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतेय आणि माझा जो उंबरठा आहे तो स्वच्छ करतेय. अजून बघा, उजेडच पडलेला नाही आहे, जवळजवळ 7:30 वाजले तरीसुद्धा, आणि त्याच्यामुळे आमच्या बाहेरच्या लाईट्स वगैरे आहेत ना त्यासुद्धा ऑन आहेत, नाहीतर मग आम्ही एवढ्या वेळामध्ये त्या बंद करतो, कारण बऱ्याच प्रमाणामध्ये सकाळी 7:30-7 तर चांगला उजेड पडलेला असतो. आणि आता मी इथे हळदीचं लेपन करते, गोमूत्र आणि हळद या दोनच गोष्टी टाकलेल्या आहेत याच्यामध्ये, आणि याचं लेपन करून घेतीये. तर हे सुद्धा जेव्हा आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल किंवा मग आपण छोटी पूजा जरी करत असाल तरीसुद्धा हे असं गुरुवारच्या दिवशी म्हणा, शुक्रवारी किंवा एखादा काहीतरी छोटासा कार्यक्रम असेल किंवा मोठा असेल तरीसुद्धा आपण अशा पद्धतीने हळदीचं लेपन करू शकतो. आणि मेन म्हणजे आपला जो मेन डोअर असतो ना जिथून आपण आतमध्ये एंट्री करतो किंवा कोणी पण आपल्या घरामध्ये येतं, तर हा मेन डोअर जेव्हा आपण इतका छान सजवतो आणि त्याला बघून लोकांना प्रसन्न वाटतं ना, तेव्हाच खरं ते घर एकदम छान मानलं जातं किंवा मग एकदम प्रसन्न मानलं जातं. बघा, आपणसुद्धा जेव्हा आपलं समोरचा जो डोअर आहे एकदमच काहीच नसेल केलेला, आपण रांगोळी वगैरे नसेल काढलेली, तर तो सुनासुना वाटतो, परंतु जेव्हा आपण असं काहीतरी करतो ना, काहीतरी छान अशी रांगोळी वगैरे काढतो, तेव्हा तो डोअर आहे तिकडे बघूनच आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं ना की मग तेव्हापासून आपली जी दिवसाची सुरुवात आहे ती एकदम प्रसन्न होते. आणि दररोज आपल्याला हळदीचं लेपण नाही करायचं आहे, परंतु आपण उंबरठ्याची जी पूजा आहे ती दररोज आपल्याकडून केली गेली पाहिजे, छोटीशी का होईना पण आपल्या दारासमोर रांगोळी काढली गेली पाहिजे, लक्ष्मीची पावलं म्हणा किंवा एखादी वारांची जी रांगोळी असते अशी, परंतु कुठली तरी का होईना आपल्या दारासमोर जी आहे ती रांगोळी काढली गेली पाहिजे. 2 मिनिटांचं काम असतं, जेव्हा आपल्याला हे लेपन वगैरे नसताना करायचं तेव्हा खूप कमी वेळामध्ये होणारी पूजा आहे, जसं की आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला दरवाजाची सुद्धा पूजा करायची आहे. आणि आपला जो उंबरठा आहे ना तो आपल्या घराचा मेन भाग असतो आणि तिथूनच सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते, त्याच्यामुळे घराच्या उंबरठ्याची पूजा ही रोज नित्यनियमाने करणं खूप शुभ मानलं जातं, चांगलं मानलं जातं. आणि आजच्या दिवशी मी इथे मस्त असा दिवासुद्धा ठेवणार आहे, अगरबत्ती लावणार आहे आणि संध्याकाळच्या वेळीसुद्धा मी अशाच पद्धतीने पूजा करते, ज्या दिवशी गुरुवार असेल ना त्या दिवशी किंवा मग माझं काहीतरी हे असेल तर. आणि छान अशी लक्ष्मीची पावलं दिसत आहे तुम्हाला, कारण मी आज ती वेगळ्या कलरमध्ये काढलेली आहेत आणि खूप सुंदर वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे.
तर असा इथपर्यंतचाच होता आजचा व्हिडिओ. बाकी आता मला माझी कामं करायची आहेत. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.